तर हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी सर्व तुमचं आयडियोगातामध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे मराठी ग्रामर सिरीजमधला फर्स्ट टॉपिक, दॅट इज वाक्यप्रकार. म्हणजे आजपासून आपण मराठी ग्रामरसुद्धा चालू करत आहात. सो आज इन द टुडेज पार्ट इन द मराठी ग्रामर सिरीज वी आर गोइंग टू सी वाक्यप्रकार, विच इज टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. कळलं? सो वाक्यप्रकार काय, वाक्यप्रकार बघूयात. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक नोटीस अशी असेल की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर ह्या टॉपिक्सवरचे मी काही एक्झाम्पल्स किंवा वर्कशीट रेडी केली आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि नक्कीच सॉल्व करा. तर चला सुरू करूया. वाक्यप्रकार, व्हॉट डू यू मीन बाय वाक्यप्रकार? सो वाक्यांच्या अर्थावरून वाक्याचे चार प्रकार आहेत. वाक्यांच्या अर्थावरून म्हणजे सेंटेन्सेसच्या मीनिंगवरून त्या सेंटेन्सेसचे चार प्रकार आहेत किंवा फोर टाईप्स आहेत. कळालं तुम्हाला कोणते कुठले फोर टाईप्स? विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारवाचक. कुठले आहेत? विधानार्थी, विच इज ॲसरेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी, विच इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी, विच इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, अँड उद्गारवाचक, विच इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर या चार वाक्यांपैकी सगळ्यात पहिलं जे आहे विधानार्थी ते बघू. विधानार्थी वाक्य विच इज ऑल्सो कॉल्ड एज ॲसरेटिव्ह सेंटेन्स. इंग्लिशमध्ये याला ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण. ओके, मराठी वाक्यामध्ये वाक्याचे कर्त्याने जर फक्त एखादे विधान केलेले असेल तर त्या वाक्याला विधानार्थी असे म्हणतात. ह्याचं मी तुम्हाला मीनिंग एक्सप्लेन करतो. मराठी वाक्यामध्ये वाक्याचे कर्त्याने म्हणजे मराठी सेंटेन्समध्ये त्या सेंटेन्समधला सब्जेक्टने, कर्ता इज सब्जेक्टने, जर सब्जेक्टने फक्त एखादा स्टेटमेंट केला असेल, विधान हिअर इज स्टेटमेंट, जर त्या सब्जेक्टने फक्त स्टेटमेंट केलेले असेल तर त्या वाक्याला विधानार्थी म्हणतात. म्हणजे त्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार आहे? विधानार्थी असे म्हणणार आहे. कळलं तुम्हाला? त्याच्यानंतरचा पॉईंट, विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्णविराम हे विरामचिन्ह वापरलेले असतं. म्हणजे विधानार्थी या सेंटेन्सच्या शेवटला नेहमी फुल स्टॉप, पूर्णविराम इज फुल स्टॉप हे वापरलेले असते. जसं की एक्झाम्पल्स किंवा उदाहरणमध्ये बघू. समीर दररोज शाळेत जातो. स्टेटमेंट आहे समीर दररोज शाळेत जातो. जातो नंतर फुल स्टॉप आहे. सो दिस इज एन विधानार्थी वाक्य और विधानार्थी सेंटेन्स. मी नियमित व्यायाम करतो. व्यायाम इज एक्सरसाइज हियर, नियमित इज डिसिप्लिन. ठीक आहे. सो मी डिसिप्लिन किंवा मी नियमित व्यायाम करतो. करतो नंतर परत फुल स्टॉप आहे आणि हा सुद्धा एक सेंटेन्स आहे किंवा एक स्टेटमेंट आहे. हा सुद्धा एक स्टेटमेंट आहे. जसं वरचं स्टेटमेंट होतं हा सुद्धा एक स्टेटमेंट आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ विधानार्थी. नाउ लेट अस सी प्रश्नार्थी वाक्य, विच इज ऑल्सो कॉल्ड एज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, सो प्रश्नार्थी वाक्य किंवा आपण त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इंग्लिशमध्ये असंही म्हणतो. ठीक आहे. मराठी वाक्यामध्ये वाक्याचे कर्त्याने जर एखादा प्रश्न विचारले असेल तर त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच काय? मराठी वाक्यामध्ये म्हणजे मराठी सेंटेन्समध्ये त्या सेंटेन्समधला जो सब्जेक्ट आहे, कर्ता इज सब्जेक्ट, त्या सब्जेक्टने जर एखादा क्वेश्चन विचारला असेल, प्रश्न इज क्वेश्चन विचारला असेल, तर तो सेंटेन्स जो आहे तो असणार आहे तुमचा प्रश्नार्थी वाक्य किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला म्हणू शकता. त्याला काय म्हणणार आहे आपण? प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. कळालं तुम्हाला पहिला पॉईंट? ओके, प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह वापरलेले असतात. म्हणजे प्रश्नार्थी सेंटेन्सेसच्या शेवटला नेहमी क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह जर क्वेश्चन मार्क वापरलेलं असतं. आपण एक्झाम्पल्स किंवा उदाहरणमध्ये बघूयाच. सायली सहलीला जाणार आहेस का? कानंतर क्वेश्चन मार्क आहे आणि इथं प्रश्न विचारलं गेलेला आहे सायलीला. सो दिस इज एन प्रश्नार्थी वाक्य. तुझ्या घरात किती माणसे आहेत? इथं पण प्रश्न विचारलं गेलाय, शेवटला क्वेश्चन मार्क लावलेला आहे. सो हा सुद्धा तुमचा प्रश्नार्थी वाक्य असणार आहे. कळालं तुम्हाला? आता आपण बघू आज्ञार्थी वाक्य, विच इज ऑल्सो कॉल्ड एज इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके, सो आज्ञार्थी वाक्य म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके, मराठी वाक्यामध्ये जर आज्ञा करणे, आशीर्वाद देणे, विनंती करणे किंवा उपदेश करणे या गोष्टीचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणणार आहोत.
ठीक आहे. म्हणजेच काय, मराठी वाक्यामध्ये मराठी सेंटेन्समध्ये जर आज्ञा देणे, आज्ञा देणे म्हणजे ऑर्डर देणे, आशीर्वाद देणे, ब्लेसिंग्स देणे, विनंती करणे, रिक्वेस्ट करणे, किंवा उपदेश करणे किंवा उपदेश देणे म्हणजे सजेशन देणे, सजेशन प्रोव्हाइड करणे, या गोष्टींचा जर बोध होत असेल, या सगळ्या गोष्टी जर सेंटेन्समध्ये दिसत असतील तुम्हाला, तर त्या वाक्याला म्हणजे त्या सेंटेन्सला काय म्हणणार आहे, आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणणार आहोत किंवा आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. कळालं तुम्हाला? आणि आज्ञार्थी वाक्याच्या शेवटीला काय दिसणार आहे तुम्हाला? पूर्णविराम. काय दिसणार आहे? पूर्णविराम, दॅट इज फुल स्टॉप. आज्ञार्थी वाक्यामध्ये पण शेवटला तुम्हाला फुल स्टॉप दिसणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो लेट अस सी द एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, मुलांनो शिस्त पाळा. मुलांनो शिस्त पाळा, सो दिस इज अन ऑर्डर. सो इथं काय, आज्ञा दिली तुम्ही, काय दिली? ऑर्डर दिली. देवा मला चांगली बुद्धी दे. देवा मला चांगली बुद्धी दे. सो दिस इज अ प्रार्थना, विच इज अ प्रेयर, विच इज अ प्रेयर. तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो. तुम्हाला तुमच्या काळात यश मिळो म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात सक्सेस भेटू दे किंवा मिळू दे. ह्याला काय म्हणणार आहे आपण? आशीर्वाद, ब्लेसिंग म्हणणार आहे ह्याला. ठीक आहे, त्यानंतर सरोज कृपया मला वही दे. सरोज कृपया मला वही दे. इथं काय करतो आपण? रिक्वेस्ट करतोय. काय करतोय? रिक्वेस्ट करतोय. समाजाचे नेहमी भले करा. समाजाचे नेहमी भले करा, ह्याच्यात काय करतो आपण? सजेशन प्रोव्हाइड करतोय. सजेशन प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, सो दीज ऑल आर दी एक्झाम्पल ऑफ दी आज्ञार्थी वाक्य. हे सगळे उदाहरण होते कशाचे? आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे, ज्याच्यात तुम्ही आज्ञा दिलेली बघितली, प्रार्थना केलेली बघितली, आशीर्वाद दिलेला बघितला, विनंती केलेली सुद्धा बघितली आहे आणि उपदेश देताना सुद्धा बघितला आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट आणि लास्ट बघू आपण उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य काय असेल किंवा आपण त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स काय असतात ते पण बघूयात. ओके ओके, सो उद्गारार्थी वाक्य म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. जर वाक्यात मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गारातून व्यक्त झाले असतील तर असे वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात. म्हणजेच काय, कुठल्याही सेंटेन्समधून मनातली फीलिंग्स किंवा जी एक्साइटमेंट आहे, जी एक्साइटमेंट आहे जर ती दाखवली गेलेली असेल तर त्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार आहे? उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. त्यानंतर आहे उद्गारार्थी वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गार चिन्ह वापरलेले असते. म्हणजेच काय, केवल प्रयोग, केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे इथं तुम्ही बघा, हे अरे, शाबाश किंवा बापरे, दीज ऑल आर केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय काय म्हणतंय? उद्गारार्थी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी वाक्यामध्ये जे काही केवल प्रयोगी अव्यय असतील, जे काही तुमची एक्साइटमेंट जी काही दाखवतील, त्यानंतर तुम्ही डिनोट करणार आहे एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजेच काय? उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क किंवा उद्गार चिन्ह लावणार आहेत. उदाहरण बघू आपण, अरे धावताना पडला तो. अरे धावताना पडला तो. सो अरे इज केवल प्रयोगी अव्यय. सो त्याच्यानंतर आपण एक्सक्लेमेशन मार्क लावला. शाबाश जिंकला असतो. शाबाश जिंकला असतो. कॉम्प्लिमेंट दिली चांगली आपण, शाबाश. केवल प्रयोगी अव्यय झाला तो सुद्धा. मग त्याच्यानंतर सुद्धा आपण काय लावलं? एक्सक्लेमेशन मार्क. त्यानंतर बापरे, बापरे. ठीक आहे, बापरे केवढा हा पसारा. बापरे केवढा हा पसारा. अगेन बापरे विल बी दी केवल प्रयोगी अव्यय. कळलं तुम्हाला? सो हे होते वाक्याचे प्रकार. वाक्याच्या प्रकारसाठी हे जे आज काय मी शिकवलं तुम्हाला, जे काही बोर्डवरती होतं, हे सगळं मी नोट्सच्या फॉर्ममध्ये सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये येतो आणि ह्याची वर्कशीटसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.